मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. वर्धा जिल्ह्यातील आरवी येथील गर्भपात प्रकरणाची चौकशी आता विशेष तपास पथकाद्वारे होणार. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांची पत्रकार परिषदेत माहिती. मराठमोळी विदर्भ कन्या मालविका बनसोडची सर्वश्रेष्ठ बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालवर मात. आणि अवकाळी पाऊस व गारपिटीने विदर्भातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. वर्धा जिल्ह्यातील आरवी येथील गर्भपात प्रकरणाची चौकशी आता विशेष तपास पथकाद्वारे होणार असून या प्रकरणातील 11 कवट्या, 54 हाड तसेच इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणातील आरोपी महिला डॉक्टरनं आपला गुन्हा कबूल केला असून आरोपी डॉक्टरला ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक होळकर म्हणाले की आरोपी डॉक्टरला ताब्यात घेऊन त्यांचा PCR घेण्यात आला असून त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्या रुग्णालयात सोनोग्राफी मशीन मिळाली असून तीही जप्त करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले असून यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह 7 जणांचा समावेश आहे. पोलिसांनी दवाखान्याची नोंदवही जप्त केली असून यामध्ये किती जणांचे कायदेशीर गर्भपात झाले आहे याची माहिती आहे. तसेच चाचण्यांसाठी कोणकोण दवाखान्यात येऊन गेले याचीही नोंद घेण्यात आली आहे. गर्भपाताच्या नोंदवहीत सध्या 8 लोकांची नावं असून उर्वरित 3 कवट्या कोणाच्या आहेत आणि त्यांची नोंद का केली गेली नाही याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात प्राथमिक चौकशीनुसार अर्भकांच्या विल्हेवाटीची प्रक्रिया चुकीची असल्याचे दिसून आले आहे. याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही यावेळी अधीक्षक होळकर यांनी सांगितले. नागपूरच्या मालविका बनसोड हिने नवी दिल्लीतील केडी जाधव इनडोअर हॉलमध्ये सुरू असलेल्या इंडियन ओपन 2022 बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या नामांकित खेळाडू सायना नेहवाल हिचा पराभव केला. यामुळे सायनाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. 35 मिनिटे चाललेल्या या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सायना नेहवालला पराभवाचा धक्का बसला. सायना पहिल्या सेटमध्ये 5-7 अशी पिछाडीवर होती. मालविकाने तिचे मनोबल वाढवत सायनावर 21-17 असा सेटमध्ये विजय मिळवला. त्यानंतर मालविकाने आपली उत्तम खेळी दाखवत व आपले सारे कौशल्य पणास लावत 35 मिनिटात सामना आपल्या खिशात घातला. आजच्या सामन्यात मालविकाने सायनाला 21-17 व 21-9 असं हरवलं. दरम्यान आजच्या सामन्यात सायना नेहवालचा पराभव केल्यानंतर नागपूरच्या मालविका बनसोड हिच्यावर समाज माध्यमातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विदर्भात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, तूर, हरभरा, गहू, ज्वारी या हातच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तसेच पावसामुळे बऱ्याच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून भरपूर नुकसान झाले आहे. त्याच अनुषंगाने विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून नुकसानग्रस्त शेतकरी नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. आम्ही आमच्या विभागाने सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेले आहे, तातडीनं पंचनामे करा. SDRFच्या निकषाप्रमाणे त्वरित मदत त्या ठिकाणी होणार आहे आणि लवकरात लवकर पंचनामे करून प्रस्ताव अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील 17 वर्षीय मुलाने 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने गर्भधारणा झालेल्या मुलीचा शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी गर्भपात केला. या प्रकरणी आरोपी महिला डॉक्टरला अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणी शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. त्या म्हणाल्या की डॉक्टरांनी अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टींना खतपाणी न घालता याची रीतसर कल्पना पोलिसांना द्यावी जेणेकरून पीडितांना न्याय मिळेल. वर्धा या ठिकाणी डॉक्टर रेखा कदम या आरवीमध्ये दवाखाना चालवत होत्या आणि तिथे एका बेकायदेशीरपणे गर्भधारणा होऊन 3 महिने झाल्यानंतर केलेला गर्भपात आणि त्यानिमित्ताने शोध काढत असताना पोलिसांच्या स्वतःच्या दक्षतेमुळे त्यांना त्या गोबर गॅसच्या प्लॅनमध्ये
काही कवट्या आणि हाडं मिळालेली आहेत. त्याच्यावरून एक स्पष्ट होत आहे की सातत्याने गर्भपात करून ते जर का कायदेशीर असते तर त्या सगळे जी बायोलॉजिकल वेस्ट असते त्याचीसुद्धा व्यवस्था लावण्यासाठी एक पद्धत असते, परंतु ती न पाळता एका पाशवी पद्धतीने असे गर्भपात तिथे होत होते असं दिसतं आहे. पोलिसांनी दखल घेतली, चांगली गोष्ट आहे, परंतु कोविड काळामध्ये आरोग्य व्यवस्थेवरती खूप ताण आहे आणि त्यामुळे गोरगरीब सामान्य लोक जवळपास असणाऱ्या डॉक्टर्सकडे जातात ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी मात्र डॉक्टरांनी अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीने जरी चुकीचं गोष्ट केली तरी सगळ्या व्यवसायावरती त्याचा परिणाम होतो आणि म्हणून समाजामध्ये आर्वीमध्ये यवतमाळमध्ये वर्ध्यामध्ये आसपासच्या परिसरामध्ये काही याबद्दलची माहिती असेल तर त्यांनी पोलिसांच्याकडे आणि बाकीच्या संबंधितांकडे जरूर द्यावी जेणेकरून त्यामध्ये न्याय मिळणं शक्य होऊ शकेल. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी या संदर्भात मी बोलणार आहे आणि न्याय मिळावा या दृष्टिकोनातून पाठपुरावा करणार आहे. त्याखेरीज अजूनही सांगलीच्या म्हैसाळच्या मध्ये जी डॉक्टर खिद्रापुरेंची केस झाली होती त्याच्याबद्दलची काय प्रगती झाली हेही पाहणं आवश्यक आहे. त्यामुळे बीड, सांगली आणि आता आर्वी याच्यामधून एक स्पष्ट दिसते की समाजामध्ये बऱ्याच पद्धतीने कायद्याचा गैरवापर करणारे लोक कार्यरत आहेत, परंतु पोलिसांच्या दक्षतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. रामटेकमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून भाजप शिष्टमंडळाने त्यांना मदत देण्याची मागणी तहसीलदारांना केली. रामटेकमध्ये अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या तुअर, गहू, चना, हरभरा, कापूस व फळबाग इत्यादी पिकांची नासधूस झालेली असून या पिकांचे नुकसान भरपाई देण्याकरिता तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय रामटेक येथे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासन, महसूल विभाग व कृषी विभागाकडून संयुक्त निरीक्षण करून प्रति हेक्टरी 25,000 रुपये देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. अल्पभूधारक शेतकऱ्यांचा खूप वेळा अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे जानेवारी 8-9-10 तारखेला 3 दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपीट आणि खूप त्या ठिकाणी वादळमुळे त्याआधी शेतकऱ्यांचा गहू, हरभरा, चना, त्या ठिकाणी कापूस आणि इतरही आपला तूर त्या सर्व त्या ठिकाणी मोठा त्या पिकाला फटका बसला आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रति हेक्टर 25,000 रुपयाची मागणी यासाठी केलेली आहे शेतकऱ्यांना. सर्व शेतकऱ्यांच्या शेतीत जाऊन महसूल विभागाने, कृषी विभागाने सर्वे करून माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे सादर करून ते शासनाकडे पाठवून त्वरित त्या ठिकाणी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली पाहिजे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे नगर परिषद ग्रामीण क्षेत्राचे शेतकरी आमचे सर्व जनतेने या ठिकाणी आज तहसील कार्यालयात आम्ही निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाचं दखल शासन घेणार आघाडी सरकार असा मला पुन्हा विश्वास आहे आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळायला पाहिजे आमची ही मागणी. धन्यवाद. 2022 रामटेक तालुक्यामध्ये जे 9 गावं आहेत त्या ठिकाणी गारपीट झालेली आहे. सदर गारपीटमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. सदर नुकसानीचे पंचनामे महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेले आहेत. सदरचे पंचनामे आज पूर्ण करून माननीय वरिष्ठ कार्यालय नागपूर येथे अहवाल सादर करण्यात येईल. शासनाकडनं मदत प्राप्त होता सदर निधीचे वाटप करण्यात येईल. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। राज्य परिवहन महामंडळाचे शासकीय सेवेत विलीनीकरण व्हावे यासाठी राज्यातील ST कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्यामुळे शासनाने काही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. याच निलंबनाच्या आदेशाबाबत वर्धा आगारातील काही कर्मचाऱ्यांची आज पेशी होती. वर्धेचे ST कर्मचारी हर्षल राऊत यांचा यात नंबर लागला होता, मात्र त्यांची प्रकृती बिघडली असल्यामुळे ते चक्क आपल्या कुटुंबियांसह ॲम्ब्युलन्सने पेशीसाठी चौकशी कार्यालयात हजर झाले. राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी शासकीय सेवेत विलीनीकरण व्हावे यासाठी मागील काही महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. काहींना तर निलंबनाचे आदेशही देण्यात आले आहेत. या आदेशांमुळे अनेक कर्मचाऱ्यांनी मानसिक ताण घेत आपल्या प्रकृतीवर गंभीर परिणाम करून घेतला आहे. वर्ध्याचे ST कर्मचारी हर्षल राऊत यांची निलंबन कारवाईच्या भीतीने प्रकृती ढासळली, मात्र आज त्यांना पेशीसाठी चौकशी कार्यालयात हजर व्हायचे असल्याने ते प्रकृती बरी नसतानाही चक्क ॲम्ब्युलन्सने पेशीसाठी हजर झाले. मात्र दिलेल्या वेळेत पेशी घेणारे संबंधित अधिकारी वेळेवर न आल्याने कर्मचारी व अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी रुग्ण कर्मचाऱ्याला पत्र देत उपचारासाठी पाठवण्यात आले. तसेच सदर कर्मचाऱ्याने प्रकृती बरी नसल्याचे आधी कळवलं असतं तर त्यांना बोलावण्यात आले नसते व पुढील तारीख देण्यात आली असती, असेही स्पष्टीकरण दिले. मला पेशीचा 10 टायमिंग दिलेला होता, त्या हजेरीवर मी इथे हजर झालेलो आहे. ॲक्च्युली आता 7-8 दिवस झाले माझा पाय फ्रॅक्चर आहे. डॉक्टरांनी सांगितलं की 7 दिवसाचं कच्चं बँडेज आहे. बरं झालं आज माझं बचावलं थोडं, कारण की ॲक्सिडंट होता फार वाढलं. नुसतं चिंतेत राहतो मी दिवसभर रात्रभर, आणि जेवणसुद्धा एकच टाईम होत आहे. यांनी नुसतं ते न्यूज पाहून आम्ही धास्ती येत आहे आम्हाला की नेहमी ते डिसमिस केलं जाईल, तुम्हाला बडतर्फ केलं जाईल कायमस्वरूपी, नंतर तुम्ही कशी एस्टेट येणार नाही राहणार नाही. या धास्तीने जेवणसुद्धा कमी झालं आहे. 5 पोळ्या खायचं, आज 2 पोळ्यावर जेवण आलेलं आहे माझं. आणि माझी चिंता खूप, माझे घरचे पण खूप हरसमेंट झालेले आहे. त्यांची म्हणजे हे कसा मनमानी कारभार झालेला आहे मॅडम. आमच्यावर एक प्रेशराईज करत आहे, दबाव टाकत आहे. हे त्यांचं पूर्ण सांगण्यावरून आम्हाला असं लक्षात येत आहे की काही करून तुम्ही कामावर हजर व्हावा, अन्यथा तुमच्यावर या कारवाई केल्या जाईल, बडतर्फ केल्या जाईल. म्हणजे धास्तीमुळे आज मॅडम चिंतेत पडून आज मला त्या दिवशी गाडीवरून अचानक पडलो आणि माझा अपघात झाला. याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे. त्या आणि ज्या काही न्यूज आम्ही ऐकल्या आहे त्याच्यामुळे आम्हाला धास्ती आणखी आमची वाढलेली आहे. त्याची आज पेशी होती, त्याच्यामुळे त्याला 10 वाजता बोलवलं होतं, त्यामुळे आम्ही त्याला एवढं इमर्जन्सी असून सुद्धा इथे घेऊन आलेलो आहे. महिनाभर झाला त्याला व्हॉट्सअपवरती जेव्हापासून रेकॉर्ड पाठवले आहे तेव्हापासून त्याची मानसिक स्थिती पूर्ण खालवलेली आहे. तो जेवत नाही आहे, नीटपणे काहीही करत नाही आहे, त्याच्याने उठणं बसणं होत नाही आहे. आणि आज त्याची लास्ट पेशी असल्यामुळे त्याला आम्ही इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट न करता इथे पहिले डायरेक्ट घेऊन आलेलो आहे. आणि इथे आलो तर इथे एक पण अधिकारी उपस्थित नाही आहे. तर आता आम्ही काय करायचं, त्याला पहिले हॉस्पिटलमध्ये न्यायचं, हॉस्पिटलाइज करायचं की इथे पेशीला अटेंड करायचं. आता याच्यावरती काय करायचं आम्ही. आज दिनांक रोजी 13/1/2022 रोजी संप काळातील जे निलंबित कर्मचारी आहे त्या निलंबित कर्मचाऱ्यापैकी 20 कर्मचाऱ्यांची आज आपण पेशी लावली होती. त्यामध्ये हर्षल राऊत यांचं पण नाव होतं, परंतु ते आजारी आहे किंवा त्यांना काही हे आलेलं आहे असाबद्दल काही त्यांनी फोन करून सांगितलं नाही. जर त्यांनी सांगितलं असतं तर आपण त्यांना पुढची तारीख दिली असती, किंवा त्यांची जेव्हा प्रकृती पूर्ण ठीक झाली असती त्याच्यानंतर आपण त्यांना तारीख दिली असती. पण त्यांनी अशा प्रकारचं काही फोन केला नाही किंवा कोणासोबत निरोपही पाठवला नाही. ते सरळ ॲम्ब्युलन्समध्ये बसून ऑफिसला आले. त्याच्यामुळे हे प्रकरण
राज्यात वाढत्या कोरोना बाधितांची रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काही प्रतिबंध लावले आहेत. यात 15 फेब्रुवारी पर्यंत शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. मात्र या निर्णयाला पालक, शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला असून लवकरात लवकर शाळा सुरू करण्यात याव्या अशी मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आरोग्याच्या दृष्टीने जरी महत्त्वाचा असला तरी यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थीसुद्धा काही प्रमाणात संभ्रमात आहेत की परीक्षा यावर्षीसुद्धा ऑनलाईन होणार की ऑफलाईन, त्यातही अभ्यास कसा करावा या चिंतेत विद्यार्थी वर्ग असून ऑनलाईन शिक्षणामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी कळत नसल्याची तक्रारही त्यांनी प्रतिक्रिया देताना केली. तर कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं होत असलेलं शैक्षणिक नुकसान न भरून निघण्यासारखं आहे अशी प्रतिक्रिया शाळेच्या शिक्षकांनी दिली. मी न्यू इंग्लिश स्कूलचा स्टुडंट आहे आणि आमची शाळा बंद झाली हे माझं खूप हे आहे की स्कूल लवकरात लवकर चालू झाली पाहिजे, कारण की आम्हाला कसं जे ऑनलाईन शिकवतात ते आम्हाला काहीच समजत नाही. आणि आमची जी इच्छा आहे पुन्हा शाळा चालू व्हावी आणि आमचा जो अभ्यास आहे तो जसाचा तसा पुन्हा चालू व्हावा. तर पेपर ऑनलाईन सांगितले होते ते ऑनलाईन होणार की कसं होणार ते आम्हाला तर काही कळत नाही, पण ऑनलाईन झाले नाही पाहिजे, ऑफलाईनच झाले पाहिजे, कारण की आमच्या अभ्यासाचं खूप नुकसान होऊन राहिलं आहे. शासनाने जो निर्णय घेतलेला आहे 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद, हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतलेला निर्णय योग्य आहे. पण आत्ता नुकत्याच शाळा सुरू झालेल्या होत्या, मुलांची जेमतेम लिंक लागलेली होती आणि पुन्हा मुलांना घरी बसावं लागलं, पुन्हा ते ऑनलाईन शिक्षण, म्हणजे मुलांचं त्यामध्ये शैक्षणिक नुकसान भरपूर प्रमाणात होत आहे. कारण की प्रत्यक्ष समोरासमोर दिल्या जाणारं आणि घेतल्या जाणारं शिक्षण यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही समाधानी असतात, कारण त्यांच्यामध्ये इंटरनॅशनल इंटरलिंक चालू असतं. पण यामध्ये ऑनलाईन शिक्षणामध्ये मुलांची तेवढी लिंक लागत नाही, मुलांकडे तेवढ्या सुविधासुद्धा नाही, आणि त्यामुळे आमचं शासनाकडे तर मागणं आहेच, शिवाय आम्ही आता परमेश्वराकडेच प्रार्थना करतो आहे, तसंच समस्त जनतेला एक निवेदन देण्यात एक करतो आहे की सगळ्यांनी शक्यतोवर जास्तीत जास्त काळजी घ्यायची आणि कोरोनाला दूर पळत आपल्या गावापासून तरी दूर ठेवायचं, जेणेकरून विद्यार्थी शाळेत येऊ शकला पाहिजे. कारण आजचे शिकणारे मुलं म्हणजे भावी आधारस्तंभ आहे आणि ही पिढी समजा शिक्षणाशिवाय अशा पद्धतीने शाळेत येण्यापासून घडत राहिली तर त्या मुलांमुळे पुढच्या आपल्या अनेक पिढ्या गारद होण्याची सुद्धा शक्यता आहे. यामध्ये देशाचं फार मोठं नुकसान आहे, त्यामुळे शाळा व्यवस्थित सुरू व्हाव्या, मुलांना शाळेत यायला मिळावं ही आमची एकमेव इच्छा आहे. आगामी काळात 5 राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राकेश टिकाईत यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या दोघांच्या भेटीनंतर राऊत व टिकाईत या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असेल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत व राकेश टिकाईत यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र शेतकरी नेते राकेश टिकाईत यांनी संजय राऊत द्वारे उद्धव ठाकरे यांनी मला महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण दिले आहे असे सांगितले. तसेच आमच्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा नाही, शिवाय आम्ही निवडणुकीमध्ये कोणालाही पाठिंबा देणार नाही अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. बात तो पूरी कर लेकिन ये है कि जो किसान के मुद्दे पे भाई जहाँ पे इनकी सरकार है तो आप मुख्यमंत्री साहब और वहाँ पे क्या हो बेहतर हो सकता है, वही यहाँ की पॉलिसी अगर ठीक होगी तो वहाँ बताएंगे, वहाँ की पॉलिसी ठीक होगी तो यहाँ की सरकार को हम बताएंगे. और हम हर मुख्यमंत्री से मिलते हैं, जो किसी भी पार्टी का मुख्यमंत्री हम सबसे मिलते हैं. अगर एक जगह की पॉलिसी ठीक होती है तो दूसरी जगह हम बताते हैं. हमने तो बताया कि उत्तर प्रदेश की पॉलिसी और हरियाणा की पॉलिसी ठीक है, वहाँ पे उनकी सरकार है, एक ही पार्टी की सरकार है. तो क्या बिजली के रेट उत्तर प्रदेश से हरियाणा में कम है? वहाँ 15 रुपये हाफ पावर है और यहाँ 175 है. हम तो कह रहे हैं कि बिजली के रेट हमारे खट्टर जी मुख्यमंत्री है हरियाणा के बराबर कर दो. हम तो धन्यवाद दे सकें यहाँ की सरकार का. जिसकी भी कोई पॉलिसी ठीक है हमें कोई गुरेज नहीं करने में, हम जाएंगे हम मुख्यमंत्री से देश के मिलेंगे. और पॉलिटिकल पार्टी का काम है अलग संघ लड़ने का और नॉन पॉलिटिकल का काम है, हमारा काम है मूवमेंट करने का. हम जाएंगे और संजय जी का धन्यवाद हम करते हैं और
शिवसेना का धन्यवाद करते हैं कि आया और हमेशा दिल्ली के आंदोलन को पूरी सरकार का सपोर्ट रहा, महाराष्ट्र का हमेशा सपोर्ट दिल्ली के आंदोलन को रहा। मुंबईमध्ये दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या नवीन चित्रपट नाय वरण भात लोणचा कोण नाही कोणचा यातील महिला व अल्पवयीन मुलाचे अश्लील दृश्य दाखवले असता याबाबत ऑनलाईन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या। महिला आयोगाने या चित्रपटीत दाखवण्यात आलेल्या दृश्यांमुळे या चित्रपटाविरोधात तक्रार नोंदवल्यामुळे आता या चित्रपटाचं ट्रेलर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आलं आहे। महेश मांजरेकर यांनी प्रकाशित केलेल्या ट्रेलरच्या बाबत समाजातल्या विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। यामध्ये एक महिला व अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे। यामधील काही आक्षेपार्ह विधान व आक्षेपार्ह चित्रीकरण आहे ते वगळण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे। सदर तक्रारीची दखल घेऊन राज्य महिला आयोगाच्या वतीनं चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। त्यामध्ये त्यांनी या चित्रपटाची त्यांची संकल्पना आणि कथानक याची भूमिका ही खुलासा करून पत्र पाठवावं असं नमूद करण्यात आलेलं आहे। तर आज व्हीकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत राहा व्हीकेबी न्यूज, नमस्कार।